अशोक चव्हाणांची तिसरी पिढी राजकारणात येण्याची शक्यता आहे. सध्या नांदेडमध्ये चर्चा आहे ती श्रीजया चव्हाण यांच्या फ्लेक्सची. काँग्रेसच्या भारत जोडो अभियानामध्ये श्रीजया अशोक चव्हाण या सहभागी होणार आहेत. पहिल्यांदाच भारत जोडो अभियानाच्या राहुल गांधी यांच्या स्वागताच्या प्रत्येक बॅनरवर श्रीजया यांचा फोटो झळकतोय. त्यामुळे श्रीजया आता राजकारणात सक्रियपणे सहभागी होतील. आगामी विधानसभा निवडणूक सुद्धा श्रीजया लढवतील अशी चर्चा आहे. केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण, त्यानंतर त्यांचे पुत्र म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजकीय वारसा चालवला. अशोक चव्हाण यांना श्रीजया आणि सुजया अशा दोन मुली आहेत. राजकारणात सक्रिय सहभागी होती आहे काय कृती? मला काहीच माहिती घ्यावं. श्रीजयाचे पोस्टर सुद्धा मी पण चालणार व्हायरल झालेलं आहे. स्टेजवर सुद्धा श्रीजया दिसते. पोस्टर फोटो मलाही पाहायला मिळतात, पण मला त्या राजकारणात सहभागी होतील किंवा नाही हे मला कल्पना नाही. लाल मातीतली कुस्ती म्हणजे